मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या 258 माण मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी चौथ्यांदा विजय संपादन केलाय। आमदार गोरे यांनी विजयाचा चौकार मारताना या खेपेस मताधिक्याचा चांगलाच विक्रम केलाय। यावेळी त्यांना तब्बल 49,784 मतांचं मताधिक्य मिळालंय। त्यामध्ये स्वतःच्या मान तालुक्यात त्यांना भरघोस उच्चांकी मतदान मिळालंय। या ठिकाणी त्यांना 43,000 मताधिक्य मिळालं आहे। या मताधिक्याच्या जोरावर ते पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते, तर नजीकचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांच्या खटाव तालुक्यात ही त्यांना 8,000 मतांचं लीड मिळालंय। त्यामुळे पहिल्या फेरीपासून सुरू झालेली त्यांची आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली आहे। 15 वर्षात मतदारसंघातील गावोगावी झालेली विकास कामे, उरमोडी जिहे कठापूर टेंबू योजनेच्या कामाला मिळालेली गती, याचबरोबर थेट संपर्काच्या माध्यमातून गावोगावी निर्माण झालेली निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी या आमदार गोरे यांच्या विजयातील महत्त्वाच्या बाबी आहेत। तर मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना चांगलीच सफल झाल्याचं वाढीव मताधिक्यावरून दिसून येत आहे। याशिवाय लोकसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीच्या कळपात असणारे शेखरभाऊ गोरे उमेदवारी डावलल्यानं नाट्यमयरित्या आमदार गोरे यांच्या कळपात सामील झाले। त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना बुस्टर डोस देत यंत्रणा चांगलीच गतिमान केली। दुसऱ्या बाजूला ऐनवेळी राष्ट्रवादीच्या वतीनं प्रभाकर गे यांनी वाशिंग बांधलं। निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख नको म्हणून बहुतांशी सरदारांनी त्यांच्या नावावर एकमत केलं, पण नेत्यांचं एकमत झालं म्हणजे खालचे तळागाळातील कार्यकर्ते आणि जनतेमध्ये एकमत होईल असं नाही, याची परिणिती घारगे यांना आली आहे। शिवाय सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन प्रचार यंत्रणा गतिमान करण्यात महाविकास आघाडीला अपयश आलंय। शरद पवारांची सभा मोठी झाली तरी शेवटच्या 2 दिवसात तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रॉपर यंत्रणा पुरवण्यात त्यांना यश आलं नाही, त्यामुळे घारगे साहेबांना मोठ्या फरकानं पराभव झाला। दरम्यान आमदार गोरे यांच्या विजयाची घोषणा होताच तिन्ही बंधूंनी एकत्रित मिरवणूक काढून मोठा जल्लोष साजरा केला। तर कोरेगाव खटाव मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार महेशदादा शिंदे यांच्या विजयाप्रित्यर्थ दररोज येथे जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली। इलेक्शनमध्ये दररोज गावच्या वतीनं भरपूर मताने आम्ही महेश शिंदे साहेबांना विजय करीत आहोत। त्या विजयाच्या निमित्तानं आज दररोजामध्ये जल्लोष साजरा केला जात आहे। हे भरघोस मताने निवडून येणार यामुळं आम्ही हा जल्लोष साजरा करीत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। गावच्या वतीनं निकालाच्या अगोदर आम्ही महेश शिंदे दादाशी जवळजवळ 90% दररोज गावचं मतदान देणार ते आम्ही अगोदरच बाकी सांगितलं होतं आणि ते आम्ही जवळजवळ करून जावलेलं आहे आणि निकाल हा आमचाच आहे। निकालाच्या अगोदर आम्ही सर्व दररोज गावचे ग्रामस्थ निकालाच्या अगोदर निकालाचा जल्लोष करत आहे। महेश शिंदेचा विजय हा एकनाथ शिंदेचाच विजय आहे। एकनाथ शिंदेने जी लाडकी बहीण योजना लागू केली त्याचा मोठा इफेक्ट खटाव तालुक्यामध्ये आणि कोरेगाव तालुक्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येत आहे। एरळा न्यूज साठी संपादक धनंजय क्षीरसागर आणि शरद कदम दहिवडी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।